यवतमाळ जिल्ह्याचे एसटीओपी आदित्य मिरखेलकर यांनी सण उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एसडीओपीओ यांची धडाकेबाज कारवाई करत दारव्हा पोलीस स्टेशन हद्दीतील 13 गुन्हेगार तडीपार केले आहे. यामध्ये नीर पोलीस स्टेशन हद्दीतील 4, लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीतील 10 तर दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील 10 गुन्हेगार. एकूण असे 37 गुन्हेगारांना पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी हद्दपार केले आहे. या 37 सराईत गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सध्या सण उत्सव सुरू असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर व त्यांच्या टीमने ही तडकाफडकी कारवाई कलम 144 CRP अनुसार केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे. VKB न्यूज साठी यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.